खिलारी आयकियर चष्मेवाले डॉक्टरांकडून मोफत डिजिटल नेत्र तपासणी चष्मे आणि सनग्लासेस दोनशे पंच्याण्णव रुपयांपासून सुरू ठिकाण खिलारी आय केयर शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बसस्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडतीस अठ्ठ्याऐंशी श्रीगोंदा कारखान्यावर अकरा जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास तिरुमली नंदी समाजाच्या बाहेरून आलेल्या दोनशे ते अडीचशे लोकांनी त्यांच्याच समाजामधील जात पंचायतीमधून बाहेर काढलेल्या लोकांना जातपंचायतीची शूटिंग का काढतोस या कारणावरून वीस ते पंचवीस जणांना मारहाण केली जखमींमध्ये मुली महिला पुरुषांचा समावेश आहे यातील आठ जणांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर या ठिकाणी पाठवण्यात आलंय दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू होतं श्रीगोंदा कारखान्यावर तिरुमली नंदीवाली समाजामधील लोकांची जातपंचायत भरली होती कारखान्यावरील ज्या कुटुंबांना जातीमधून बाहेर काढलं गेलंय त्यातील काही महिला त्यांच्या घरांमधून ही जात पंचायत पाहत होत्या तर एक जण जात पंचायत सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन या जात पंचायतीची शूटिंग काढत होता याचा राग आल्यामुळे तू शूटिंग का काढतोस या कारणावरून जातपंचायतीमधील लोकांनी त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली हे मारहाण करणारे लोक बीड आणि पुणे जिल्ह्यामधील ओझर धामणगाव या ठिकाणचे होते या सर्व दोनशे ते अडीचशे लोकांनी या कारखान्यावरील तिरुमली नंदी समाजामधील वस्तीवर हल्लाबोल करत तलवार लोखंडी गज दगडानं मारहाण करायला सुरुवात केली मारहाणीमध्ये जखमी झालेल्या काही लोकांच्या हाताला पायाला डोक्याला गंभीर जखम झाली आहे तर या घटनेप्रकरणी माहिती देऊन देखील पोलीस उशिरा पोहोचल्याची तक्रार महिलांनी केली आहे जात पंचायत सुरू असल्या प्रकरणाची दुपारी श्रीगोंदा पोलिसांना माहिती देण्यात आली होती पोलिसांनी ही घटना गांभीर्यानं घेतली नसल्यामुळे एवढी मोठी घटना घडली आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित ही मारहाण टळली असती असाही गंभीर आरोप या महिलांनी केला आहे व्यंकटबाबू काकडे वय अठ्ठावीस बाबूराव काकडे रामदास गंगाराम मले गंगाराम हनुमंत पालवे भाऊसाहेब गंगाराम पालवे कान्हूबाबू गायकवाड बाबाजी कान्हू गायकवाड रमा गायकवाड सोनाली र... रमा गायकवाड सोनाली रमा गायकवाड शालन गोविंद पालवे राऊसाहेब पालवे सुरेश भीमा पालवे सुभाष काकडे बायडाबाई फुलमाळी साहेबराव काकडे अशोक पालवे अलका मले या सर्व जखमींवर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले तर यातील आठ जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान मारहाण इतकी भयानक होती की या मारहाणीमध्ये दोन तरुणींना विभस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे तर त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दोन गटांच्या जमावात तलवार गज आणि तर धारदार शस्त्र वापरले गेल्याचं समोर आलंय या गुन्ह्यामध्ये वापरली गेलेली तलवार एकानं ग्रामीण रुग्णालयामध्ये आणली होती तर याच तलवारीनं आम्हाला मारहाण झाल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान बैठक सुरू असताना एका तरुणानं या संपूर्ण बैठकीची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आणि याच मुद्द्यावरून दोन गटामध्ये हानामारी झाली प्राथमिक माहितीनुसार सतरा जण जखमी असले तरी जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे गणेश कविटकर सह गणेश कांबळे न्यूज मराठी श्रीगोंदा